अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय. आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल. त्या वाजेला आशीर्वाद कोणाचा होता आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाज. नमस्कार. अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला. सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकलंय. याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलंय. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी. निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे पवारांना देण्यासाठी 2 कोटी रुपये मागितले होते हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादे नाही का असं बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं हे देखील सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिकची माहिती देतील का याची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्ल्यू वॉर्ड बॉय म्हणतात. आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे. आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल. ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसाअगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते, आत्ता जरा सकाळी जे सचिन वाझेनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला. नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही. आज अनिल देशमुखांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवतं, खोटं बोला पण रेटून बोला, आपलेच दात आणि आपलेच ओठ. ज्या पद्धतीमध्ये आज अनिल देशमुखांनी सांगितलं की एका गुन्हेगाराची स्टेटमेंट ही ग्राह्य धरली जात नाही, अहो अनिलजी ह्या गुन्हेगाराला नोकरीमध्ये घेतलं कोणी? 2003 खून प्रकरणात ज्या वाझेला काढलं त्या वाझेला 2014 नंतर नोकरीत घेण्यासाठी प्रकर्षाने पाठपुरावा कोणी केला? ज्या उद्धव ठाकरेंनी घ्या म्हणून सांगितलं, ज्याला देवेंद्रजींनी विरोध केला, त्याच सचिन वाझेला तुम्ही गृहमंत्री असताना उद्धवजींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नोकरीत घेतलं गेलं. त्यानंतर 100 कोटीची वसुली असेल, जिलेटिनचं कांड असेल, मनसुख हिरेन हत्या असेल, अनेक प्रकरणात ज्या वाझेचा हात होता त्या वाझेला आशीर्वाद कोणाचा होता आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लाज. ज्या पद्धतीत तुम्ही म्हणताय की एका आरोपीची स्टेटमेंट ग्राह्य धरली जात नाही, अहो अनिल देशमुख, त्या आरोपीला पुन्हा नोकरीत घेण्याचं पाप आणि पिल्लावळी तुमची होती, उद्धव ठाकरेंची होती आणि शरद पवारांची होती आणि तुम्ही आता टी व्हीवर येऊन सांगताय की आरोपीची ग्राह्य धरली नाही पाहिजे. संजय तो सांगतोय की आरोपी आहे, आरोपीची भाजपा बाजू घेते. अरे संजय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? ज्या मातोश्रीवर शिवसेनेत तू प्रवेश दिला वाझेला आणि आता तू सांगतोय की वाझे आरोपी आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची नैतिकता संपवलेली आहात, हिंदुत्व संपवलेलं आहात,
आरोपी आणि गुन्हेगारांच्या टोळक्या सांभाळण्याचं काम तुम्ही केलं, सरकारचा वापर डान्सबार आणि गुन्हेगारांकडनं पैसे वसूल करण्याचं कृत्य केलं, आणि तुम्ही आता आम्हाला सांगणार, अनिल देशमुख सांगणार, संजय राऊत सांगणार की भाजपनी काय करायचं? स्वतःची औकात पहा आणि नंतर आमच्यासमोर येऊन बोलायला चालू करा.